कणकवली शहरामध्ये कणकवली पर्यटन महोत्सव याचं उद्घाटन नुकतंच आमच्या हस्ते झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्याचं मी घोषित करत आहे या पर्यटन महोत्सवासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पी डी मंत्री सन्मानिय रवींद्र चव्हाणजी कणकवलीचे प्रथम नागरिक सन्मानीय समीर नरावडे सन्माननीय निलेशजी राणे सन्माननीय नितेशजी राणे सन्मानिय निते मनीष दळवी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय संदेश सावंत माजी जिल्हा परिषद परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य अतुल कासेकर उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक सन्मानिय जी, <coughs> अध्यक्ष रोटरी क्लब मंचकार बसलेले अन्य मान्यवर उपस्थित पत्रकार मित्र व अन्य मान्यवर आजच्या या महोत्सवाच्या निमित्ताने नामवंत कलावंत कणकवित आहेत त्यांचा कार्यक्रम आहे ते सर्व मान्यवर उपस्थित बंधुनो भगिनीनो मातानो आणि मित्रो मागील दोन जर आपन ची वर्ष जर आपण सोडली कोरोनाची साथ आल्यामुळे तर गेले अनेक वर्ष कणकवलीमध्ये कणकवली पर्यटन महोत्सव साजरा होत हा महोत्सव सुरू होण्यामागचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ज्या कोकणामध्ये सिंधुर्गामध्ये तसे उद्योगधंदे किंवा इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात नाही बेकारीचा प्रश्न आहे आणि त्यावेळेला मी आमदार झाल्यानंतर <coughs> मला मला स्थानिक तरुणांना भेडसावणारा प्रश्न जेव्हा कानावर आला तर मी म्हणालो की मुंबई आपण पाहिलीत मुंबई एक जागतिक कीर्तीचं शहर आहे भारत देशाच्या तिजोरीत चौतीस टक्के आर्थिक भर मुंबई शहर टाकत एक तिथीआ भारत देशाच्या तिजोरीत पैसे टाकणार शहर मुंबई शहर हजारो कोटीची उलाढाल या मुंबई शहरात होते महाराष्ट्राची मराठी माणसं मन म्हणतात आमची राजधानी मुंबई आहे मराठी माणसाची राजधानी मुंबई आहे मुंबईच्या अर्थव्यवहारात मराठी माणूस किती टक्के विचारला तर प्रश्नचिन्ह आहे देशाच्या तिजोरीत चौतीस टक्के रक्कम टाक टाकणारी मुंबई आणि जी मुंबई ज्यांच्या हक्काची आहे त्या मराठी माणूस उलाढालीमध्ये एक टक्का पण नाही जेम तेम अर्धा टक्क्याच्या जवळपास आणि मग मला असं वाटलं की आपला माणूस मराठी माणूस व्यवसाय का करू शकत नाही व्यवसायाची त्याला सवय लागावी व्यवसायाचं त्याला ज्ञान प्राप्त व्हावं त्याला माल निर्माण करावा बाजारपेठ क मार्केटिंग करता यावी बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे ती मालाची विक्री करावी या सगळ्याचा सगळ्याची माहिती किंवा ज्ञान त्याला मिळावं म्हणून उद्योगाची सवय लावण्यासाठी मी त्यावेळेला सिंधुदुर्गात आणि मुंबईत अगदी मुंबई शहर कल्याण डोंबिवलीपासून ते वसईपर्यंत पुण्यालाही शिंदू महोत्सव सुरू केले आज आपण पाहता सगळ्याच भागात महाराष्ट्रात शिंदू महोत्सव साजरे होत आहे गेल्या जवळपास पस्तीस वर्षामध्ये जे तरुण तरून तरुणी कुटुंबीय काही कोण लाडू बनवत होतं कोण चकली बनवत होतं कोण करंजा करत होतं असे वेगवेगळे खाद्य पदार्थ करून स्टॉल वर विकणारे लोक आज मुंबईत किंवा पुण्यामध्ये हॉटेलचे मालक झाले हे पाहून आणि ऐकून मला आनंद आहे आनंद कणकवलीतही आज हा महोत्सव सुरू करण्यामागचा हाच हेतू आहे कणकवली हे बाजारपेठ आहे सिंधुदुर्ग तर मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मग मध्यवर्ती ठिकाणी जी बाजारपेठ आहे ती स्थानिक लोक बाजारपेठेत आपला बाजार करून उलाडाल किती टक्क्यापर्यंत पर्यंत वाढू शकते जर पर्यटक मोठ्या स्वरूपात आले पर्यटकांच्या गाड्या कणकवली बाजारपेठेत थांबल्या आणि खरेदी होऊ लागली तर कणकवलाची बाजार कणकवलीची बाजारपेठ ही चांगल्या प्रकारे चालेल भरभराट होईल उलाढाल वाढेल पैसे जास्त घरात जातील पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न वाढेल बांधवांनो एकोणीसशे नव्वद साली सिंधुदुर्ग जिल्ह्याची दरडोई उत्पन्न तेव्हा पस्तीस हजार रुपये होत आणि आज विचारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न सव्वा दोन लाख रुपये आहे सव्वा दोन लाख किती पटीने वाढलं नुसती शेती करून नुसते आंबे विकून काजू विकून नारळ विकून आपण सवा दोन लाखापर्यंत पोचलो नसतो आपल्या शेतात धान्य बागायतीमध्ये तयार होणारी फळ फळावर याची आपण बाय प्रोडक्ट व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट बनवले प्रक्रिया उद्योग केले वेगवेगळे पदार्थ बनवले राज्यात देशात आणि पर्या आप परदेशातही आपण विकू लागलो एक्सपोर्ट करू लागलो आणि त्याच्यामुळे उद्योग वाढले आज सिंधुदुर्गातला तरुण माझ्यासमोर दिसत आहेत आज व्यावसायिक झालाय मी जेव्हा आलो नव्वद साली मला त्यावेळेला पाठवण्यात आला जा कोकणातून उभारा कोकणात जन्म झाला पण कोकणात मी वाढलो नाही मी मुंबईत वाढलो मायसाडी तसं सिंधुदुर्ग ही मला मतदारसंघ गावही माहीत नव्हती मी उभा राहिलो लोकांनी निवडून दिलं इथलं पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा शाळेतले शिक्षक तेव्हाची परिस्थिती आठवावं काय होतं फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नव्हतं रस्ते नव्हते वाडीत तर जायला नाहीच नाही मुख्य कसाल ते मालवण रस्ता तर पाहायलाच नको इथून जायला बारा चौदा तास मुंबईला जायला लागायचे सांगा ते तो जिल्हा सिंधुर्ग आज शिक्षकांची कमतरता अजिबात सिंधुर्गात नाही तूट नाही एकाच वेळेला चारशे बेचाळीस शिक्षक मी भरायला लावले स्पेशल केस वाडीवर जाणारे रस्ते पण मी डांबरीकरण केले हा जे काही दिसते पायाभूत सुविधा त्यावेळेला तुम्ही मला नव्वद साली निवडून दिलं म्हणून मी करू शकलो हे श्रेय तुमचंच आहे आणि महोत्सवातून विकास महोत्सवातून व्यवसायाचं ज्ञान व्यवसाय करायला काय करावं लागतं कसं वागावं लागतं किती मेहनत घ्यावी लागते हे शिकण्यासाठी एक साधन आहे महोत्सव म्हणजे नुसतं मनोरंजनाचं साधन नाही आहे हे प्रबोधन आहे व्यावसायिक बनण्याचं प्रबोधन मार्गदर्शन मनोरंजन ठीक आहे विरंगोळा घालवण्यासाठी तुम्ही या दोन तास पहा पण या मौसो मौसो मागे महोत्सव पर्यटन महोत्सवाच्या मागे मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी करायला पाहिजे माझा एम एस एमई विभाग देशाच्या एक्सपोर्ट मध्ये दे पन्नास टक्के वाटा एक पन्नास टक्के वाटा एम एस एम ई विभागाचा आहे देशाच्या जी डी मध्ये एम एस एम तीस टक्के आहे तीस टक्के हे वाढावं वा। एक्सपोर्ट वाढावं वा। पर कॅपिटल इन्कम गोव्याच्या बरोबर तरी जावं आहे का आपल्याला गोवा बाजूला राज्य आहे दरडोई उत्पन्न गोव्याचं किती आहे साडेचार लाख आपण सवा दोन लाख तो गोवा साडेचार लाख पर्यटनाच्या जीवावर तिथे भात शेती शिवाय दुसरं उत्पन्न नाही शेतीच काही फक्त पर्यटनावर दर, समुद्र किनारी जी जमीन आहे पाच कोटी रुपये एकर आहे पाच कोटी हे कशामुळे पर्यटनामुळे विकास लोक अनुभवत आहेत आपण आपलं जीवनमान सव्वा दोन लाखामध्ये आहे त्यांचं जीवनमान साडेचार लाख आहे लाख आहे अमेरिकेचं पर कॅपिटल इन्कम छप्पन्न लाख आहे अमेरिकन लोक जे आहेत त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड छप्पन लाख रुपये ते वर्षाला कमवतात सरासरी मग आपल्याला प्रगतीला फार वाव आहे आणि म्हणून ही प्रगती करण्यासाठी मेहनत केली पाहिजे व्यवसायाचं ज्ञान अवगत करायला पाहिजे परिश्रम करायला पाहिजे पैसे मिळून त्याचा योग्य वापर करायला पाहिजे योग्य वापर योग्य गुंतवणूक केली तर आपणही प्रगती होऊ शकतो कोकणात एखादा अंबानी जन्माला आला किंवा तसा उद्योजक झाला आवडेल आम्हाला एखादा अदानी अदानी झाला जन्माला आला तेवढा मोठा झाला तोही आवडेल आणि तसा बनावा तसा निपजावा तसा उद्योजक व्हावा देशाच्या श्रीमंतांमध्ये आमच्या जिल्ह्यातलं एकाच तर नाव कधीतरी यावं या प्रयत्नाची सुरुवात म्हणजे पर्यटन महोत्सव आहे असं म्हटलं तर अतिशय होणार नाही टीका करणारे कथा हेच मंच अन्य पक्षांकडे असतं तर नारायण राणे नितेश राणे निलेश राणे यांच्यावर टीका असते आम्ही सिंधुर्ग जिल्ह्यात आलो मिळवायला नाही आलो तर सिंधुर्गवासियांना काहीतरी द्यायला आलो आमची जन्मभूमी सिंधुर्ग आहे जन्मभूमी कर्तव्य आहे काहीतरी समाजाला द्यावं हे आई वडिलांची शिकवण आहे काहीतरी समाजाला देत राहिला जो समाज आपला आहे समाजाच्या सहवासात वातावरणात आपण वाढलो संस्कार मिळाले त्या लोकांना काय द्यावं या स्तुत्य हेतूने मी आतापर्यंत काम केलं रामेश्वरची पुण्याई देव देवतांची पुण्याई देव, म्हणून मी दिल्लीपर्यंत केंद्रीय मंत्री होऊ शकलो केंद्रीय मंत्री होऊ शकलो माननीय मोदी साहेबांची कृपा मी केंद्रात मंत्रिमंडळ त्यांच्या मंत्रि मंत्रिमंडळात मी कॅबिनेट मंत्री आहे बघा एक योगायोग बघा आज मी केंद्रीय मंत्री सिंदुर्गाचा सुपुत्र आहे जिल्ह्याचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंदुर्गाचा सुपुत्र आहे ह्या पहिल्यांदा ही पहिल्यांदाच घटना अशी आहे केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री याच जिल्ह्याचा बांधवानो याचा अभिमान असला पाहिजे एक लक्षात ठेवा चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म आहे साधू संतांची शिकवण आहे चांगल्याला चांगलं म्हणणं चांगल्याला वाईट म्हणणं ही विकृती आहे आज काय चाललंय जिल्ह्यात राज, काय चाललंय आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज राज्यातील तेरा कोटी लोकांसाठी दिवस रात्र काम करतायत काहीतरी द्यावं या ती गरिबी नष्ट व्हावी बेकारी संपवावी शंभर टक्के साक्षर राज्य व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य एक लोक कल्याणकारी राज्य व्हावं हे आमच्या सत्तेच सत्ताधारी आमच्या मंत्र्यांना प्रयत्न आहे त्यात आमचे रवींद्र चव्हाण आहे आणि टीका काय टीकाच दुसरं काय आहे टीका पाहणं नका म आपल्याला ह्या जिल्हा आणि जिल्ह्याच्या लोकांना समृद्ध बनवणं सुखा समाधान संसार करू शकतील अशी परिस्थिती निर्माण करणं त्यासाठी काम करत राहणं आमचा धर्म आहे भारतीय जनता पक्षाचा धर्म आहे आणि आमच्या नेत्यांची शिकवण आहे आणि म्हणून आज इथे आल्यानंतर खरं म्हणजे मला सांगितलं आठ तारीखला या मी आठ तारीखला त्रिपुराला आहे उत्तरेकडे मी उल मी नाही येऊ शकत साहेब तरी या आहे साहे लोकांना लो भेटूया मी भाषण करायला आलो नाही तुम्हा सर्वांना कणकवलीकरांना भेटायला 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 यासाठी आलो मला देशात मंत्री म्हणून काम करताना मला तुमचे आशीर्वाद हवेत तुमचे आशीर्वाद हवेत आणि ते तुम्ही दिल्यानंतर मी यापेक्षा जोरात देशासाठी काम करू शकेन असा माझा विश्वास आहे मी आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना आणि त्यांच्या सहकार्याना धन्यवाद देतो कोणाच्या टीकेला उत्तर देत बसायचं काय कारण नाही आमदार नितेश राणेला सांग काही उत्तर द्यायची गरज जनतेच काम करा लोकांची सेवा करा लोकांची अडी अडचणी सोडवा आणि त्यांचा विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा बाकी कोणाची काही गरज नाही अशा गोष्टीचा विचार करणं काय गरज इथले मीडिया पण पत्रकार नारायण राणेवर बोलले तर ब्रेकिंग न्यूज माझ्याकडे कात्र नाहीत मी वकिलाकडे पाठवून ठेवली मी असं वाचून विसरणार नाही हो दखल घेणार आहे वाईट स्वभाव आहे माझा फक्त प्रत्येक वाक्य आणि वाक्य सव्वीस तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवलाय संजय राऊतला सोडणार नाही मी पण त्याच्यावर केस टाकणार शंभर दिवस तो आत राहायला कमी राहायला त्याला वाटतं परत जाऊ मग रस्ता मोकळा करतोय परत जायला पत्रकारांना एक विनंती आहे कोकणासाठी काम करणारे जे लोकप्रतिनिधी असतील नारायण राणे नाही बाकी नारायण राणे सोडा मी तुमच्या कक्षेच्या बाहेर गेलो आहे पण जे कोण आहे मंत्री आहेत आमदार आहेत नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहेत जनतेसाठी लोकांसाठी काम करतायत ना त्यांना चांगल्या कामाला मराठी भाषेतले चांगले, मरा चांगले शब्द वापरा लिहा किंवा टीव्हीवर दाखवा आणि म्हणून जास्त वेळ घेत नाही माईक पण थकला मी नाही थकलो नाही आणि म्हणून मी आमच्या समीर न लावडे हरणे आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देत करा कार्यक्रम जनतेला आनंद मिळेल असे कार्यक्रम करा अहो आनंदातून आई आयुष्य वाढत लोकांच आनंद अशी गोष्ट आहे की माणसाला आनंद जेवढा मिळेल तेवढं त्याचं वय वाढत जात आणि तो देण्याचं काम आपण करावं करावं आणि ते आम्ही करत आहोत भारतीय जनता पक्ष याची शिकवणच आहे आपण जनतेसाठी आहोत तेव्हा त्यांच्यासाठी काम करत राहणं सेवा करत राहणं त्यांच्या गरजा पुरवत राहणं हाच आपला खरा धर्म आहे आणि याचं अनुकरण माझ्या कार्यकर्त्यांनी करावं ही माझी मला जी नम्र विनंती आहे परत एकदा आभार मानून आपला सर्वांना धन्यवाद देतो उपस्थित सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र